न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज सेलिब्रिटी अँकर म्हणून आपल्या भेटीला आलेला आहे अभिनेता मयुरेश पेम मयुरेश पेम हा सचिन अ बिलियन ड्रीम्स या सिनेमातून आपल्या भेटीला येतो आहे मधला हा त्याचा प्रोजेक्ट आहे पण त्याविषयी आपण त्याच्याशी गप्पा मारूया मयुरेश सचिन अ बिलियन ड्रीम्स yes. एक मोठा प्रोजेक्ट तुझ्यासाठी काय आहे सचिन अ बिलियन ड्रीम्स आणि तुझी भूमिका त्यात काय आहे सचिन अ बिलियन ड्रीम्स ही फिल्म आहे सचिनवर सचिन तेंडुलकरवर आणि मी नितीन तेंडुलकरची भूमिका साकारतोय मोठ्या भावाची सर्वात मोठा भाऊ ते हाँ। चार भावंड आहेत नितीन तेंडुलकर सरिता अजित तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर हुँ, हुँ, हुँ। तो, तो सगळ्यात मोठा भाऊ म्हणजे जो ज्याचं सगळं सचिन ऐकायचं फक्त घरात त्याची भूमिका मी साकारली आणि डॉक्यू फीचर फिल्म आहे त्यामुळे जी आयुष्यात सचिनच्या क्रिकेटिंग लाईफमध्ये ज्या घडामोडी झाल्या त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन बीसीसीआय कडे असल्या कारणामुळे ते डॉक्युमेंटेशन फिल्म मध्ये वापरलंय आणि लहानपण जे आहे ते आम्ही शूट केलं बरं शी so वरती आणि मुख्य म्हणजे सचिन तेंडुलकरच्या भूमिकेत खुद्द सचिन तेंडुलकर दिसणार आहेत आणि याचा म्युझिक एन यांनी केलंय सो हा। दोन देव एकत्र आहेत एकाच आणि एक वेगळाच अनुभव प्रेक्षकांना सुद्धा येईल या सिनेमाच्या माध्यमातून सचिन एकतर तू बॉलिवूडचा हा एक प्रोजेक्ट करतोय आणि त्यातही सचिनच्या आयुष्यावर आधारित असा हा सिनेमा आहे किती एक्साइटमेंट आहे मला खूप एक्साइटमेंट आहे कारण पिक्चर आपल्याला असं वाटतं की लगेच बनतो पण बॉलिवूड फिल्म आणि आमचे डिरेक्टर जेम जेरिक्सन हे लंडनचे आहेत त्यांनी ह्याच्या आधी दहा स्पोर्ट्स ऑलरेडी डिरेक्ट केले आहेत सो so, त्यांची स्कू, त्यांचं स्कूलिंग वेगळं आहे फार आपल्याकडे जसे पिक्चर बनवले जातात तसं त्यांचं नाही आहे सो त्यांनी त्या अठरा दिवसाच्या शूटिंगसाठी वर्षभर मेहनत घेतली होती आमच्याकडून मग वर्कशॉप्स करून घेतले कॅरेक्टरायझेशन म्हणजे कारण रिअल लाईफ कॅरेक्टर आम्ही प्ले करतो त्यामुळे आम्हाला सहा महिने आम्ही वर्कशॉप्स केले त्यानंतर ते अठरा दिवस शूटिंग सो अशी so, बरीच मोठी प्रोसेस मधून मी गेलोय त्या सचिनच्या फिल्मसाठी okay. uh, मयुरेश आणखी तुझं एक नाटक सुरू आहे ते म्हणजे ऑल द बेस्ट टू ऑल द बेस्ट हे इतकं फेमस नाटक असताना आता हे ऑल द बेस्ट टू हेच नाव का म्हणजे किंवा टू uh, देवेंद्र प्रेम लेखक दिग्दर्शक माझे वडील ऑल द बेस्ट त्यांनीच लिहिलेलं आणि आता ऑल द बेस्ट टू ही त्यांनी केलं त्यांना असं वाटलं की आंधळा मुका बहिरा यांना घेऊन काहीतरी नवीन करावं नवीन नाटक करावं पण बऱ्याच रसिक प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे जसं तुमचंही <laughs> की ऑल द बेस्ट हे नाव असल्या कारणामुळे त्यांना वाटतं हे जुनच नाटक आहे पण ते नवीन नाटक आहे आणि आता दोनशे प्रयोग होत आहेत आणि तेवीस तारखेला रविवारी चार वाजता शिवाजी मंदिरला प्रयोग या आणि ते नवीन मयुरेश एक वेगळी इनिंग तू सुरू करतोय बॉलिवूडच्या निमित्ताने पण आज तू एका वेगळ्या भूमिकेत होतास ते म्हणजे एका अँकरच्या भूमिकेत होतास कसा होता खूप टफ आहे हे आणि मला लहानपणापासून हे करायचं उत्सुकता होती मी स्टेज शोज अँकर केले पण तेव्हा कसं व्हायचं तेव्हा मी ऍक्टरच असायचो हो। हो। इथे प्रॉपर अँकर अँकर ड्रेस कोड पासून ते सगळं कॅरी करणं खरंच पण आम्हाला खूप छान वाटलं तुझ्या बरोबर बातम्या शेअर करताना पण मला खरंच मजा आलीसाठी मला हे आय वॉज द फर्स्ट पर्सन hmm. ज्यांना ही बातमी कळली आणि ज्यांनी बातमी पोहोचवली सो so, एक <laughs> रिपोर्टर म्हणून मला या भूमिकेत एक संधी दिल्याबद्दल थँक्यू झी चोवीस तास तुलाही खूप खूप धन्यवाद आमच्याबरोबर या बातम्या शेअर केल्याबद्दल आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुझ्या सचिन या सिनेमासाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच आणि याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच समय मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे